नमस्कार मित्रांनो, मी निलेश फरकाडे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय VKB न्यूजच्या या स्पेशल प्रोग्राम मुद्दे की बात मध्ये। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात आली असेल नसेल, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचे संबंध। आणि हे संबंध सांभाळल्या जातात, जोपासल्या जातात ते एका शब्दामुळे, ते म्हणजे तुमच्याकडनं कोणत्या शब्दात ते व्यक्त होतात त्याच्यामध्ये। आता शब्द म्हटलं की संवाद आला, आणि संवाद म्हटलं की इतरांशी चर्चाही आली। पण मित्रांनो, जर या संवादालाच व्यवसाय बनवलं तर, कदाचित मी जे बोलतो आहे ते आता तुम्हाला कळत नसेल, पण एकंदरीत जर तुम्हाला या संपूर्ण बाबीला जाणून घ्यायचा तर हा कार्यक्रम आपल्याला पूर्णपणे आणि पूर्ण ऐकावा लागेल। आता संवाद म्हणजे नेमकं काय हे कोणाला विचारलं तर प्रत्येकजण सांगेल की संवाद नेमका कसा असतो, दोन व्यक्तींमध्ये होतो, एका व्यक्तीकडनं अनेक व्यक्तींसोबत होतो, किंवा अनेक व्यक्तींचा एका व्यक्तीसोबतही होतो। यातनं संवाद हा कम्प्लीट झाला, संपूर्ण झाला असं आपण मानतो। पण मित्रांनो, संवादाला व्यवसाय करून त्याचा फायदा इतरांना करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि सर, महत्त्वाचं म्हणजे जर त्याच्यात तुम्ही नॉलेजची भर घातली तर मात्र तो संवाद अगदी योग्य होतो। आपल्यासोबत आज मनोज चव्हाण सर स्टुडिओमध्ये आहेत। सरांचा व्यवसायच संवाद साधना आहे। आता तो नेमका कसा हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पण जर तुम्हाला बोलण्याची आवड आहे आणि जर तुम्हाला नॉलेजची गरज आहे आणि नॉलेज तुमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे, तुम्हाला नॉलेज गेन करता येतं, तर मात्र हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे। सर, खूप खूप धन्यवाद आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल, नमस्कार। मनोज सर, महत्त्वाचं असं की पहिला प्रश्न हाच येतो की संवादाला व्यवसायात कसं मोडता येतं, याबद्दल जरा सांगा। ट्रेनिंग म्हणून नक्की ट्रेनिंग हा व्यवसाय किंवा आपण त्याला कन्सल्टंट पण म्हणतात, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये, एक होतं ट्रेनिंग आणि दुसरं कन्सल्टेशन। ट्रेनिंग मध्ये कसं असतं, तुम्ही एखाद्या विषयामध्ये तुमचं त्याच्यामध्ये तुमचं जबरदस्त नॉलेज आहे, टेक मध्ये नॉलेज आहे, आणि त्या विषयाला तुम्ही दुसऱ्याकडे मानताय आणि त्यांना पुढच्यांना फायदा होतो, की आपण एक्सपर्ट झालो आणि त्या एक्सपर्टला दुसऱ्याला एक्सपर्ट बनवण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि कन्सल्टेशन मध्ये काय होतं की तुम्ही अनालाइज करता, अभ्यास करता बऱ्याच गोष्टीचा, त्याच्यानंतर तुम्ही त्याला सोल्युशन देता पर्टिक्युलर, किंवा गाईड करता, आणि किंवा पुढचा विषय जसं डेव्हलपमेंटचं झालं त्याच्यावर तुम्ही कार्यरत करता असं असतं। तर ट्रेनिंग मध्ये बघितलं तर ट्रेनिंग मध्ये खूप प्रकार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जसं त्याला आपण एखादं डोमेन नॉलेज म्हणतो किंवा टेक्निकल ट्रेनिंग म्हणतो, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये आपण खूप एक्सपर्टाईज आहे आणि टेक्निकली आपण खूप स्ट्रॉंग आहोत, तर ते आपलं नॉलेज आपण दुसऱ्यांना देतो आणि त्यांना पण ट्रेन करतो आपल्यासारखं, आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्याचा त्याला फायदा होतो। बरोबर, हा एक झाला टेक्निकल ट्रेनिंग, आपलं डोमेन नॉलेज असं। दुसरा मग विषय जो ट्रेनिंगचा आहे त्याच्यामध्ये आपण व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट किंवा पर्सनल डेव्हलपमेंट हा एक विषय झाला, किंवा पर्सनल इफेक्टिव्हनेस एक झाला, किंवा प्रोफेशनल इफेक्टिव्हनेस हा एक झाला। आणि आता त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत। आता आपला जसं आपण समजा जर एखाद्या व्यक्तीकडे बघायचा दृष्टिकोन जर बघितलं, तर पहिले तो व्यक्ती आहे, त्याच्यानंतर तो एक प्रोफेशनल आहे, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये तो काम करतोय, बरोबर, आणि त्या क्षेत्रामध्ये मग तो कसं प्रावीण्य मिळतो, त्या क्षेत्रामध्ये तो किती पुढे गेलेला आहे, आपण त्याला प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणतो। सगळ्यात अगोदर हे व्यक्तिगत डेव्हलपमेंट हा पहिला विषय येतो, की तो स्वतः व्यक्ती कसा आहे, बरोबर, हा त्याचं स्वतःच पर्सनल मॅनेजमेंट कसं आहे, त्याचं पर्सनल इफेक्टिव्हनेस कसं आहे, त्याचे पर्सनल स्किल्स कसे आहेत, जे सगळ्यांना लागतात। आणि मग तो पर्सनली जर चांगला असेल तर तो प्रोफेशनली चांगला होतोच, पण मग प्रोफेशनल मध्ये तो कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे, मग त्या प्रोफेशन मध्ये कशा टाईपचं सिस्टम लागतं, त्या प्रोफेशन मध्ये पुढे कसं जायचं आहे, हा एक भाग। म्हणजे प्रोफेशन सांभाळताना मग तुम्ही कसे लीडर आहात, तुम्ही मॅनेजरियल स्किल कशी आहे, या सगळ्या गोष्टीचं जर मनोगत म्हटलं तर मग ते ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपण म्हणतो त्याच्यावर। मग कुणी काय असं, कुणी टेक्निकल मध्ये ट्रेनिंग देत असतं, कुणी टेक्नॉलॉजी बेसच जास्त ट्रेनिंग घेतात, मग कुणी पर्सनल डेव्हलपमेंट म्हणून त्यातनं सायकोलॉजी आली, आणि मग जसं आपण प्रोफेशनल म्हटलं तर लिडरशिप डेव्हलपमेंट झालं, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट झालं, सिस्टम म्हटलं तर मग आपण कुठले टेक्निक्स किंवा कुठले सिस्टम वापरायचे, ज्याच्यामुळे आपण अजून मी मुद्दामून संवाद हा शब्द याच्यासाठी वापरला, कारण संवादाच्या माध्यमातूनच तो पुढचा स्टेप यावा आणि तो तुमच्याकडनं यावा म्हणून मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला हा शब्द वापरला। तुमच्याकडनं मला असं म्हणजे एक क्युरियोसिटी प्रत्येक कार्यक्रम पाहणाऱ्या व्यक्तीमध्ये असेल, सामान्य घरातली मुलं, मिडल क्लास फॅमिलीची मुलं, या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, इंटरेस्टेड आहे, अभ्यासाची आवड आहे, संवाद कौशल्य चांगलं आहे, इतरांना ते त्यांच्या बोलण्याने इम्प्रेस करून माहितीसुद्धा देऊ शकतात, अशीसुद्धा मुलं आहेत। पण हा जो व्यवसायच म्हणूया आपण याला, हा जो व्यवसाय आहे सध्या तरी तेवढ्या प्रमाणात पुढे गेलेला नाही। आज आपण बघितलं तर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, प्रत्येक ऑफिसेसमध्ये या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग होतं,
आणि या सगळ्या गोष्टींसाठी लोक हायर केली जातात, आपणही व्यावसायिकरित्या तिथे जाता, तर हे प्रोफेशनल्स तयार होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? त्याच्यामध्ये कसं होतं की सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिले नॉलेज तुम्हाला हवं आहे तुमच्या फील्डमध्ये, चांगलं व्यवस्थित नॉलेज मध्ये असायला हवं. पण त्याच्यानंतर काय की या नॉलेजला तुम्ही प्रेझेंट कसं करता ते फार इम्पॉर्टंट आहे. कारण की आता जेव्हा तुम्ही आपण जसं दोघं बोलतोय बोलणं वेगळं झालं, तेव्हा जेव्हा तुम्ही 20-30 लोकांमध्ये बोलताय ते वेगळं बोलणं झालं, आणि जेव्हा तुम्ही 1,000-1,500 लोक आहेत त्यांच्या समोर जेव्हा तुम्ही प्रेझेंट, त्यावेळेस मग तुमची ती शैली, मग तुमची ती भाषा, त्याच्यावर तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्या पद्धतीने मग त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण कम्युनिकेशन काय की जसं आता मग सोशल मीडियामुळे खूप सोपं झालं या गोष्टी. आता मला काय करता येऊ शकतं, माझ्या पुढे तर कोणी नाही आहे, स्टेज डेअरी वगैरे हा प्रकार म्हणायचं, ते नाही की शूट व्यवस्थित केलं आणि ते जरी तुम्ही याच्यामध्ये अपलोड केलं तरी चालेल, जरी केलं तरी मग तुम्ही ते आपलं नॉलेज म्हणजे तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकता. बरोबर. सर मला एक प्रश्न असा होता, आता थोडंसं कॉर्पोरेट ट्रेनिंगकडे आपण वळूया. शक्यता अशी असते की ते लोक त्यांच्या फील्डमधले मास्टर्स असतात असं आपण म्हटलं तरी चालेल. स्ट्रेसफुल लाईफ असतं अगदीच प्रत्येक ऑफिसेसची असती स्थिती आहे. एकंदरीत ते रोज ते काम करणारे लोक ज्याच्यामध्ये त्यांना मास्टरकी आहे अशा लोकांना आपण आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून कसं काय कव्हरअप करतो? म्हणजे इन जनरल प्रश्न आहे की एकंदरीत समजा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसला आपल्याला बोलावण्यात आलं, तिथे त्यांना तुम्हाला ठरलं की 2-3 दिवस आपल्याला यांना ट्रेनिंग द्यायची आहे, यांना स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इतर गोष्टी शिकवायच्या ज्या ज्या त्यांच्या कोर्समध्ये असतील, तर एकंदरीत कुठे ना कुठे थोडं मनावर दडपण येत नाही का की हे लोक जे रोज ते काम करतात त्यांना आता मी एक्स्ट्रा स्किल देतोय? म्हणजे मराठी माणसामध्ये न्यूनगंड लवकर येतो अशा प्रकारात हा विचार करायचा भाग आहे, पण तो येत नाही. कारण कसं आहे की जेव्हा तो व्यक्ती त्याच्या डोमेनमध्ये काम करतोय, पण कधी कधी काम करताना तो म्हणजे असं प्रो मध्ये निघून गेला असेल बऱ्याच पैलूंचं कधी लक्षात. आता मला एक आठवतं, मी काय मोठ्या कंपनीचं ट्रेनिंग घेतो, सगळे टेरिटरी मॅनेजर्स होते, '75 चांगले होते. आता त्यांचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांनी मला सांगितलं की सर हमने जो ये भेजे आपके तरफ मॅनेजर, दे आर ऑल टेंडुलकर. ओके. म्हणजे असं सांगितलं की ते म्हणजे दे आर ऑल एक्सपर्ट, खूप चांगलं करत आहेत, म्हणजे आपल्या फील्ड मध्ये ते मास्टर्स आहेत, खूप जबरदस्त आहे. म्हणजे मला त्यांचा परफॉर्मन्स रेटिंग म्हटलं तर 1+ आहे. मग तिथून विषय मग बदलला ऍक्च्युअली ट्रेनिंगचा. म्हणजे आम्ही वेगळं प्लॅनिंग केलं होतं, मग जेव्हा त्यांनी सेंटर मध्ये आमचं जेव्हा मीटिंग झाली 7 दिवस अगोदर ट्रेनिंगच्या बाबतीत, मग आमचं पूर्ण स्ट्रेटिंगचा व्ह्यू आणि स्ट्रॅटेजी पूर्ण बदलली. नंतर आम्हाला कळलं की जसं मग त्यांनी म्हटलं की सर अभि टेंडुलकर तर आहे ये, पण इथे आम्ही सेंचुरी कम आली. सेंचुरी कम आली. अच्छा. म्हणजे कसं आहे की फॉर्म मध्ये नाही आहे. फॉर्म मध्ये नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांना तर फॉर्म मध्ये आणायचं आहे. फॉर्म मध्ये 2 वर्ष लागतात. त्याच्यामध्ये मग हे बघायला पाहिजे की आपण म्हणजे त्यांची मग तिथे मग आपण सायकोलॉजिकल पॅरामीटर थोडस आपण चेक करायचा प्रयत्न करतो, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे. दुसरा अजून एक आहे की हे सगळं करत असताना कुठेतरी एक कसं असतं की आपण ज्या गोष्टी सतत करतो ना तिथून आपले रिझल्ट मिळतात चांगले, आपल्याला वाटतं की त्याच गोष्टी रिझल्ट मिळत राहते, पण असं नसतं. आपण बाकी गोष्टी पण ट्राय करायला पाहिजे. खूप गोष्टी येतात. आमचं पूर्ण मग ते प्लान आणि क्रिएटिव्हिटीवर आमचं जास्त जोर गेला. आमचं पूर्ण ट्रेनिंग आपण लिडरशिप स्टाईल, लिडरशिप याच्यावर मग नंतर करून स्ट्रॅटेजीवर गेलो आणि मग ते आम्हाला खूप चांगलं सक्सेस मिळालं. एकंदरीत आता कॉर्पोरेट विषयावर आपण बोलतोय, बाकी क्षेत्रामध्ये हे ट्रेनिंग सेशन्स व्हायला, आजकाल प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये त्यांच्या स्टाफला ते स्पेशल ट्रेनिंग दिले जातं, कुठे ना कुठे दडपण असंही असतं त्यांच्यामध्ये किंवा समोरच्या. जसं मी जर माझ्या एखाद्या स्टाफच्या माध्यमातून एखाद्या ट्रेनिंगला हजर झालो तर माझ्या मनातही दडपण असतं की मी जर काम करतो आहे ते काम माझं योग्य नाही का, की मला ट्रेनिंगला यावं लागतं आणि एक एंटरप्रेनर मला ट्रेन करतात आहे किंवा मला एक कन्सल्टंट येऊन ट्रेन करतात आहे, तर तो प्रकार कसा असतो, असा कधी अनुभव आला का मग तुम्हाला चर्चा या सगळ्या गोष्टींमध्ये? त्याच्यामध्ये जर आपण जर ट्रेनिंग मध्ये बघितलं तर पार्टिसिपंट 2 टाइपचे असतात, 2-3 टाइपचे. आम्ही जर त्याला आम्ही जर कॅटेगराइज करतो म्हटलं तर पहिले पार्टिसिपंट असं असतात की त्यांना पाठवलं म्हणून ते ट्रेनिंग मध्ये बसलेले आहेत. ओके. जायचं बघ ट्रेनिंग करायचं आहे म्हणून येऊन बसलेले देखते काय होत आहे. दुसरं आता हा ड्युटीचा एक पार्ट आहे, आपल्याला करायचं आहे. पण ते थोडस काय कुछ तो मिलेगा देखते कुछ सीखने को मिलेगा. तिसरा जो पार्टिसिपंट असतो की ज्याला मग त्याला ट्रेनिंगचा विषय त्याला माहित असतो, मग त्याच्यानुसार त्या विषयावर मग तो थोडं प्रिपरेशन करून येतो आणि तो प्लॅनिंग नाही येतो, त्याचं लर्निंग जास्त होतं. पण ऍज अ ट्रेनर म्हणून आम्हाला काय वाटतं तिघांनाही त्या स्टेजवर आणावं लागतं. जसं काय तर जर त्यांना जर पूर्ण आउटपुट मिळवायचं असेल ऍज अ ट्रेनर तो चॅलेंज असतो, तर ते आपण ते करून घेतो त्या पद्धतीने. परंतु काय आहे की कसं असतं की
प्रत्येकाला ट्रेनिंगची याच्याकरता गरज आहे की आपल्याला वाटतं आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पण तसं नसतं. ते खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात किंवा एक वेगळा अँगल मिळतो आणि डेव्हलपमेंटच्या प्रोसेस ह्या कंटिन्यू चालू असतात. नवीन सिस्टम्स येतात किंवा नवीन काही पॅरामीटर्स असतात. दुसरं काय होतं की त्यांचं काही आपण असिसमेंट पण करतो, एक सायकोमॅट्रिक असिसमेंट असतं किंवा परफॉर्मन्स असिसमेंट असतं, ते आपण सगळ्या गोष्टी करतो. त्यातून मग काही पहिलू बाहेर येतात. आपण मग त्यांना ते सांगतो की या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडं काम करावं लागेल. नक्कीच. कुठे ना कुठे कम्युनिकेशनचाही प्रॉब्लेम येतो स्टाफमध्ये आणि आपसामध्ये, त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टी कव्हर अप होऊ शकतात. आता कसं आहे की आता आताच मी मागच्या आठवड्यामध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सगळ्या एचओडीचं ट्रेनिंग घेतली. तिथे कम्युनिकेशन तुम्ही आता म्हणाला तर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम तिथे असा होता की टॉपचा बॉस आहे. आता कसं सगळ्यांचे सगळ्यांचे रिलेशन 15-10 वर्षामध्ये डेव्हलप होऊन जातात. बरोबर. पण एक हरायचे असं म्हणजे आता मी असिस्टंट मॅनेजर आहे, माझे मॅनेजर आहे किंवा डेप्युटी जनरल मॅनेजर, त्याच्यानंतर मग व्हाईस प्रेसिडेंट आहे. आता कुठल्या कारणास्तव इथे डायरेक्ट कनेक्शन झालं. आता हे काय करतात, डायरेक्ट रिपोर्टिंग करतात. बरंच अगदी बरोबर. आपण त्याचा दोनही त्रास होतोय. म्हणजे कसं की आता तो सांगत आहे म्हणून व्हाईस प्रेसिडेंटला ऐकावं लागतं, पण त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा, कारण की त्यांना अननेसेसरी तेवढं कम्युनिकेशन करावं लागतं आणि दुसरं मधली सिस्टम बायपास होत आहे. हे कशासाठी करतोय तो की त्याला मला वाटतं की मी काय काम करून माझ्या डायरेक्ट बॉसला काय म्हणजे यांना कळायला हवं. बरोबर बरोबर. परंतु ते त्यांना त्रास लिहिला याच्यासाठी असतात की हे बरोबर नाही स्वतःच्या बॉसला बायपास करणे आणि कम्युनिकेशन मिसकम्युनिकेशन आणि बऱ्याच गोष्टी वाढतात आणि ऑफिस मग याच्यामध्ये मग कसं असतं मग त्यांना त्या गोष्टी सगळ्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात की याच्यामध्ये मग काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, त्याच्याने तुमचं नुकसान कसं आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की आपण डायरेक्ट ते पण तुमच्याकडे बघण्या दृष्टीन कसा बदलतो, प्रॉब्लेम बाहेर येतात. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण मग जेव्हा त्यांना समजून सांगतो किंवा त्याच्याने कसे दुष्परिणाम होतात मग त्यांना मग ते मग करेक्ट करतात आपल्याकडे. अगदीच. म्हणजे एकंदरीत असं आहे की ऑफिस कल्चरला बाधक ठरत नाही त्या गोष्टी जर प्रॉब्लेम, कारण की कल्चर म्हणजे त्याला फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठल्याही वर्क कल्चर म्हणून म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांच्या स्वतःचे एचआर पॉलिसीज असतात, एचआर रिलेटेड सगळ्या त्या गोष्टी केल्या जातात. त्याच्याने काय होतं की सिस्टमॅटिक काम होतं आणि म्हणतात की सिस्टमच बॉस असायला पाहिजे. व्यक्तिगत म्हणजे सिस्टम कंट्रोल करत असेल बरोबर, तर मग ते आउटपुट मध्ये कन्सिस्टन्सी असते. अगदी बरोबर. असं आता तुमच्या एवढ्या गोष्टी ऐकल्यावर माझ्याही मनात उत्कंठाही लागली. मिडल क्लास व्यक्ती जो या क्षेत्रात येऊ इच्छितो, उदाहरणार्थ तुमच्याकडूनच घेऊया, तुमची या क्षेत्रात एंट्री कशी झाली? सगळ्यात अगोदर मी 1996 ट्रेनिंग इंजिनियर म्हणून रुजू झालो. बरं. तिथे कार्य चालू केलं मेंटेनन्स डिपार्टमेंटला, मग त्याच कंपनीमध्ये परमनंट झालं प्रोडक्शन. विविध लेवलला विविध डिपार्टमेंटमध्ये कामं केली आणि जे मी शिकलो किंवा जे मी सिस्टम जे अडॉप्ट केले किंवा ज्या सिस्टममध्ये मी काम केलं कंपनीमध्ये तेच मग माझ्या ज्युनियरला मी शिकवायला लागलो. अच्छा. ऍक्च्युली मला कंपनीने तो चान्स दिला किंवा आपल्या एवढा त्याच्यामध्ये हातकंडा येऊन गेला किंवा एवढे एक्सपर्टाईज येऊन गेले की मग बॉसला किंवा एचआर डिपार्टमेंट वाटायला लागले की आता मनोज तुम्हीच हे आपल्या ज्युनियर्सला ट्रेनिंग द्या, दुसऱ्या डिपार्टमेंटला जाऊन ट्रेनिंग घेते त्यांच्या डिपार्टमेंटला. आता इथं आम्ही चांगले गेलो बघा, इथे कसं चांगलं गेलं तिथे जाऊन सांगा. बरोबर. हे करत असताना वेगवेगळ्या कोरूम मध्ये पाठवले, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये जाणे, हे सगळे करत असताना मग मी कंपनीच्या इंटरव्ह्यू पॅनल वर होतो मग काही वर्ष. मग मुलांचे इंटरव्ह्यू घेणे, मग त्यासाठी मग असिसमेंट बनवणे, त्या सगळ्या प्रक्रियेमधून सगळं अनुभवाची शिदोरी बनत गेली. एकच त्यांनी चांगलं झालं की ज्या गोष्टी आपण केल्या त्या मनापासून केल्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे इम्प्लिमेंट करणे आणि त्या सगळ्या त्याच्यामध्ये पूर्ण एक्सपर्ट झालो. मला थोडं म्हणजे मिसळायला आवडत नाही, अगदी अगदी अलिप्त राहतो, अलिप्त राहणार किंवा अशा गोष्टी. पण हे सगळं असं बोलत होतं, पण दुसरीकडे त्याचं जे त्याला ज्या बिझनेस मध्ये जायचं होतं किंवा त्याचे स्वप्न त्या टाईपचे होते जिथे पब्लिक रिलेटेड जास्त गोष्टी असतात. आणि हे त्याला सांगितलं कसं आहे की तुम्ही कुठलंही काम करा, तुम्हाला माणसासोबतच काम करायचं. बरोबर आहे. बरोबर. अगदी अगदी. आणि आज दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि दुसरं काय वाचलं आहे की माणूस ऍज अ माणूस आपण ज्या पहिल्या गोष्टी होत्या तसं ऍडजस्टमेंट कमी झालं. ऍडजस्टमेंट कमी झालं याचा मला तुम्हाला असं सांगू शकेल की
आता आपलं काय झालं, बरेच प्रॉब्लेम आपले वाढले आहेत, आपण ऍडजस्ट नाही करत, म्हणजे कुणाचं लेबर ऐकून घेत नाही, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलिटी वाढत चाललेली आहे, मला एकटेपणा आवडतो, माझा मोबाईल, माझं रूम, माझं हे, माझं बरोबर बरोबर हे खातं, मी नाही खातं, अशा सगळ्या गोष्टी त्या होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालं, जसं आपण आपण समजा आपलं जे संगोपन झालेलं आहे, आपण बिंदासप्रमाणे आपल्या मावशीकडे मामाकडे 10-15 दिवाळीच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायचे, काय झालं ते आपलं ते एन्व्हायरमेंटनेच आपलं डेव्हलपमेंट झालेलं आहे, म्हणजे न कळत आपलं डेव्हलपमेंट झालं, न कळत म्हणजे आपण पीपल स्किल आपलं चांगलं झालं, आपल्याला बाजूचे कोणाचे मामा आपल्या म्हणजे मोहल्ल्यातले लोक पण आपल्याला येऊन जायचे, कुठली गोष्ट चुकली तो विचारेल, आपल्या सरांनी आपल्याला म्हणजे एक दोन थापड पण मारलेले आहेत, नक्कीच, म्हणजे कधी कधी आपण मारही खाल्लाय त्यावेळी, असं कसं ऍडजस्ट करायचं, सरांशी कसं बोलायचं हे ऑटोमॅटिक आपण शिकलो, किंवा मग सगळे भाऊ मिळून 10-15 लोक मुलं एकत्र राहायचो, आपण मावशीचा मुलगा, मामाचा मुलगा, अगदी अगदी, तिथं सगळ्यांचं ऍडजस्ट कसं करायचं, सगळे लोक जे बनवलं ते खायचं, म्हणजे जे म्हटले ते कामं करायची, त्यात आनंदही असायचा, कामं सगळेजण सांगायची, बरोबर, आनंद तो एक होता, पण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट पण एक होते, कल्चर होतं, बरोबर, आणि त्याच्यामुळे काय झालं की ऑटोमॅटिक आपण बऱ्याच गोष्टीला ऍडजस्ट करायला लागलो, ऍडजस्ट करताना आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, कुणाशी कसं बोलायचं, मोठ्या माणसाचा सन्मान कसा करायचा, जे खूप आता कशाचा खूप काही काही मामा मावशी कडक असतात, मग त्यांना कसं हँडल करायचं ऑटोमॅटिक आपण शिकलो, कुठे शांत बसायचं, कुठे शांत नाही बसायचं, कुठे मस्ती करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वातावरणाने शिकवल्या. आता काय झालं की आता जर तुम्ही बघितलं तर आपण आपल्या मुलाला किंवा तुम्ही पण तुमचा मुलगा असलं माझं, आपण एक दिवस पण कोण दुसरा काही ठेवू शकत नाही, कारण आपल्याला चिंता असते की अरे ये टाइम पे तो ये खाता है, वो टाइम पे ऐसा सोता है, वैसा सोता है, बरोबर, आपण त्याला हँडओव्हर नाही करू शकत, खरी गोष्ट, आणि दुसरे हँडओव्हर एसटी घेणार नाही, हे रहेगा की तुम्हाला 10 गोष्टी विचारतात, त्या ऍटमॉस्फिअरशी तो रिलेट करू शकेल ना करू शकेल, म्हणजे हे रहेगा की नाही, सगळे असेल तर थांबेल की नाही, ते सगळ्या गोष्टी मग किती बघा, म्हणजे किती हे झालेलं आहे, खरी गोष्ट, म्हणून मी माझ्या मुलांना कधी प्रयत्न करतो की दोन तीन हा रेजो म्हणून कॅम्पला पाठवतो, आता काय करू, आता म्हणजे काय झालंय आता की जो मेंटल टफनेस आपल्याला ऑटोमॅटिक आला, तो यांच्यामध्ये मेंटल टफनेस आपल्याला डेव्हलप करावं लागतं, अगदी बरोबर, म्हणून आता लिडरशिप कॅम्प याची म्हणजे आता गरज जास्त, ऍडव्हेंचर कॅम्प याची जास्त गरज आहे, कारण की त्यांना चॅलेंजेसच नाही येणार, ते डेव्हलप कसे होणार, म्हणजे चॅलेंजेस क्रिएट करावं लागतील त्यांना, सेम कॉर्पोरेट सेक्टर मध्ये आणि बाकी जागी, त्याच्यामध्ये कसं झालं, आता कॉर्पोरेट सेक्टर मध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग हा विषय आहे, एक्सपिरियन्शियल लर्निंग आता कसं आहे की आपण दोन गोष्टींना आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो, एक्सपिरियन्स म्हणजे बाय डिफॉल्ट, ज्याला बाय डिफॉल्ट म्हणजे म्हणतो की मी वाट बघतोय, म्हणजे मला माझ्यावर तसा प्रसंग येईल, मग माझ्यावर ती घटना घडेल आणि नंतर मग मी ते अनुभव घेईन, बरोबर, म्हणजे कुठली घटना, म्हणजे असं ऍक्सिडेंट नाही म्हणताय मी, घटना म्हणजे कसं की आता मला बोलायचं आहे, मला बोलायला चान्स देतील तेव्हा मी बोलेल, हा एक प्रकार झाला, बरोबर, मला बोलायचं आहे ते मी चान्स घेईन, खरी गोष्ट, बरोबर, अगदी बरोबर, वाट नाही बघणार त्या गोष्टी, आता मला असं म्हणजे कॅमेरा आपला, आता कॅमेरामध्ये एक्सपर्टाइज व्हायचं, कॅमेरा समजा खराब होतो, जेव्हा खराब होईल तेव्हा मी रिपेअर करेन, किंवा खराब झालेले कॅमेरे 10 किलो त्याला रिपेअर करून बघतो, म्हणजे अनुभवासाठी वाट नका बोलू, अनुभव क्रिएट करा, म्हणून त्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग असं म्हणतो, एक्सपिरियन्स म्हणजे जे काही एक्सपिरियन्स द्यायचे ते क्रिएट करून देऊन टाका, अगदी बरोबर, हा म्हणजे जसं मिलिटरीचं ट्रेनिंग होतं, म्हणजे जब दुश्मन आएगा तब गोळी मारो काय नाही, दुश्मन आएगा तो पहिले क्या करना ट्रेनिंग होतात, अगदी बरोबर, तर ते कॉर्पोरेट होतं, त्याला एक्सपिरियन्स, आता समजा आपण मेंटल टफनेस म्हणतो की लिडरशिप त्या माणसाची चेक करायची आहे, त्याला आपण असिस्टंट सेंटरद्वारे किंवा चॅलेंजेस देतो, ते ऍडव्हेंचर बेस त्याला एसडी म्हणतात की ते चॅलेंजेस द्यायचे त्या टीमला, आणि त्या पद्धतीने ते पूर्ण ट्रेनिंग डिझाईन करायचं, ते असिस्टमेंट, मग ते चॅलेंज करत असताना ते आपल्या ग्रुपला कसं हँडल करतात, त्याच्यामध्ये त्यांचं इंटरनल कम्युनिकेशन कसं होतंय, डेलिगेशन करतायत, मग एक्सपर्टाईज बघून ते जॉब ऑलोकेशन कसं करतात आहे, मग ड्युरिंग त्याच्यामध्ये ते एकमेकाला मोटिवेट कसं करतात आहे, टास्क अलोकेशन कसं करतात आहे, टास्क साठी ते किती प्रयत्न करतात आहे, एकमेकांना किती सपोर्ट करतात आहे, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट किती होतात आहे, कॉन्फ्लिक्ट त्याला रिझॉल्व्ह कसं करतात आहे, लिडरशिप याच्यावर पूर्ण कशी हे करतात, इनिशिएटिव्हनेस कसा आहे त्यांचा, कोऑर्डिनेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला चेक करता येतात, बरोबर, आणि मग त्यांचं मग तिथेच मग तिथल्या तिथेच ज्याला आपण म्हणतो ना ऑन द स्पॉट रिपेअर करतो, तिथेच त्यांना सांगायचं की ह्या गोष्टी अशा व्हायला पाहिजे, अशा झाल्यात, मग ते काय डिस्कशन होतं, मग तिथे त्यांना त्यांच्याच पर्सनॅलिटी मधले बरेचसे फॅक्टर कळायला लागतात, अरे मला तर वाटलं तर मेरा कोऑर्डिनेशन सबसे अच्छा आहे, मला तर मी कोऑर्डिनेट नाही करणार आता, बरोबर, मेरा म्हणजे तुम्ही कन्व्हिन्सिंग नाही पर करतो किसी को कि आपके कोई मेरे ऊपर हावी हो गया, तो मैं इमीडिएट सरेंडर कर लेता हूं,
त्या सगळ्या गोष्टी मग बाहेर बरोबर कोणी कशा कॉन्फ्लिक्टला कसा हँडल करतो, कोणी सरेंडर करतो का, कोणी अलगते राहायचा प्रयत्न करतो, तिथे त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर कळतात. नक्कीच. म्हणजे यातनं एक गोष्ट कळते की जर आपण मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करिअर करण्याची इच्छा ठेवता तर मित्रांनो जगाला दोन डोळ्यांनी नाही तर 100 डोळ्यांनी बघायचं आहे आणि सोबतच ऑब्झर्व करायचं आहे. कारण की निश्चितपणे सरांनी जर सांगितलं की अनुभव हा कसा असावा तर अनुभव हा संधी निर्माण करून घेतलेला असावा. अनुभवाची अनुभव येण्याची वाट पाहत बसलो तर निश्चितपणे आपण मागे राहून जाऊ. सर एक प्रश्न असा आहे, आता कार्यक्रम ऐकणाऱ्यांना पाहणाऱ्यांना अनेक लोकांना एक गोष्ट डोक्यात आली असेल की एवढं सगळं तर ओके आहे, मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करिअर सुरू करताना त्या व्यक्तीमध्ये कोणते क्वालिटीज असायला हव्या, स्पेशली जे आपण आधी तर बोललो ते आहेच पण आणखी त्यामध्ये काय एलॅबोरेट करता करायला तुम्ही? कारण कसं मॅनेजमेंट कन्सल्टंटचा हा विषय तसा फार मोठा विषय आहे. आता मॅनेजमेंट कन्सल्टेशन मध्ये बरेच प्रकार आहेत. कन्सल्टेशन हा फार मोठा विषय. आता तसं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएसला बरोबर. आता टीसीएस बघितलं किती मोठं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. कन्सल्टन्सी म्हणजे कसं की तुम्ही एका पर्टिक्युलर गोष्टीवर तुम्ही सोल्युशन देता आणि सर्व्हिसेस म्हणजे कम्प्लीट ते काम तुमच्या हातात येतं. नक्कीच. बरोबर. बँकेला सॉफ्टवेअर घ्यायचं, मी पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपर्स करून देतो. किंवा कन्सल्टेशन मध्ये काय होतं की तुमचं ऑलरेडी सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये मग अजून काय डेव्हलपमेंट करायचं, त्याच्यामध्ये अजून काय करायला पाहिजे, मग याचं कन्सल्टेशन टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजी एक टेक्निकल कन्सल्टेशन. बरोबर. जसं आता मी ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये कन्सल्टंट आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो जे ऑटोमोबाईल मध्ये जे काही अपग्रेडेशन येतात जसं BS6 आलं तर त्याचं आम्ही त्यांना ऑपरेशन देतो ऍज अ एक्सपर्ट. ओके. म्हणजे त्यांचे त्यांची जी काही ओनर्स आहेत, गॅरेज ओनर्स आहेत, वर्कशॉप ओनर्स आहेत, त्यांना अपडेट देतो. हा एक प्रकार आहे. आपण त्यांना टेक्नॉलॉजिकल अपडेशन देतो. ते करत असताना हा झाला नॉलेज दिला. कन्सल्टेशन कसं या टेक्नॉलॉजीला हँडल कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वर्कशॉप तुमचा कसा असायला पाहिजे ह्या विषयात. आणि त्याच्यानंतर मग अजून दुसरं ट्रेनिंग अँड कन्सल्टेशन असं आहे की आता एक ट्रेनिंग सांगतो. आता मी फक्त आता सर्व्हिस एक्सलन्स वर ट्रेनिंग देतो. सर्व्हिस कशी असायला पाहिजे, तुमचं कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, तुमचं CRM कसं असायला पाहिजे, हे मी त्यांना सांगितलं. त्यांना नॉलेज पार्ट झालं, ट्रेनिंग मी पार्ट केलं. कन्सल्टन्सी काय झालं, मी त्याच्या पूर्ण वर्कशॉपचं अनालिसिस करतो. एक्झॅक्टली काय होतंय, तुम्ही डाटा कसा कॅप्चर करताय, तुम्ही कस्टमरला कसं हँडल करताय, तुम्ही कुठले सिस्टम वापरताय, तुमचं म्हणजे कस्टमरची एंट्री कशी आहे, कस्टमर इन टू आउट पर्यंत पूर्ण अभ्यास, मग याला म्हणतात कन्सल्टेशन. मग त्याच्यामध्ये जे काही गॅप्स क्रिएट आपल्याला दिसतात ह्या गॅप्स आहेत, त्या गॅपसाठी मग ते सोल्युशन त्याला दोघांनी मिळून काढायचं आहे. मग काही सोल्युशन हे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असू शकतात, काही सोल्युशन हे टीमच्या रिलेटेड होते, जे टीम डेव्हलप करावं लागेल. पण टीम मध्ये दोन पार्ट आहे, एक म्हणजे काम व्यवस्थित कसं करतोय, क्वालिटी काम करतोय का, दुसरं त्याचं बिहेव्हिअर पॅटर्न असं आहे. बरोबर. की पहिला तर कस्टमरला तो बिहेव्हिअर पॅटर्न पहिले नाराज बरोबर आहे, अगदी बरोबर. क्वालिटी काम केल्यानंतर मग त्याचं रिझल्ट जे ज्या कामासाठी आलं ते काम पूर्ण झालं. पण हे सगळं काम करत असताना त्याला कसं हँडल केलं होतं, सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या पैशाला कसं हँडल होतं, सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये कन्सल्टेशन मध्ये आल्या. पण आता हा एक इंडस्ट्री खूप इंडस्ट्री आहे, मग त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मध्ये वेगवेगळे कन्सल्ट. आता कंपनी काय म्हणायला लागली आहे की आता कसं लीड टाईम हा प्रकार आहे फार मला सांगायचं. लीड टाईम म्हणजे कसं की तुम्ही कुठली गोष्ट किती वेळामध्ये करता. म्हणजे मला एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे तर प्रोडक्ट मी त्याला टाइम किती वेळ 6 महिन्यात लॉन्च करायचा. आता तुम्ही त्या प्रोडक्टवर तुम्ही पण काम करता आणि मी पण काम करतो, सेम प्रोडक्ट आता पण आपल्या दोघांना माहित नाही. तुम्ही कुठेतरी बेंगलोरला बसले, मी कुठेतरी नागपूरमध्ये, पण ऍट अ टाइम तुमच्या डोक्यात ती आयडिया आली, माझ्या डोक्यात तीच आयडिया आली असं समजा. आणि तुम्ही सेम त्या प्रोडक्टवर काम करताय, मी पण करतो, आपल्या दोघांना माहित नाही. आता तुम्ही काय केलं, त्या प्रोडक्टचं डिझाईन, त्या प्रोडक्टचं प्रोटो आणि सगळं म्हणजे कॉम्पोनंट डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी करून, मार्केट रिसर्च जे काय सगळं करून तुम्ही तो प्रोडक्ट 6 महिन्याच्या लॉन्च केला. बरं. आणि तुम्ही प्रोडक्ट लॉन्च करायला मला 1 वर्ष, 6 महिन्याचं मार्केट कोण कॅप्चर करेल? बरोबर. मीच करेल. पायनियर कोण झालं? मीच झालं. मी जेव्हा आला तो माझं काय होईल प्रोडक्ट, म्हणजे मला काय म्हणतील लोक, कॉपी केली म्हणून म्हणतात. कॉपी केली असं म्हणते, किंवा फरकाडे जिनेजुल आहे वैसा ही प्रोडक्ट, म्हणजे तुमच्या नावाशी मला जोड जोडते. बरोबर. वैसी गाडी, वो कॅमेरा नाही का, वैसाही कॅमेरा. पण आता मग मला माहित झालं 6 महिन्याने लॉन्च केलं, मला काय करावं लागेल, अजून थोडी मेहनत घेऊन 2-3 फीचर्स टाकून काहीतरी मला ऍडव्हान्स काम करावं. बरोबर. परंतु काय केलं, मला वर्ष लागले, तुम्हाला 6 महिनेच लागले.
याला म्हणतो लीड टाइम. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर ती पूर्ण कम्प्लीट करायला किती वेळ लागत आहे. आता काय बऱ्याच कंपन्या आणि ते करायला पाहिजे. त्यामध्ये आम्ही त्याला प्रोफेशन मध्ये पण म्हणतो की तुम्ही तुमचं एक्सपर्ट आहे त्याला किती वर्ष लागले. आता मी जेव्हा इंग्लिश बद्दल बोलतो तेव्हा सगळ्यांना सांगतो की तुम्हाला इंग्लिश शिकायला किती वर्ष लागले, म्हणजे ऍक्च्युअल किती लागायला पाहिजे असा माझा प्रश्न असतो. तर ऍक्च्युअल हात धोके पिशे लगे तो दोन तीन महिने में तसंच कुठल्या फील्ड मध्ये तुम्ही किती लवकर एक्सपोर्ट होता त्याच्यावर तुमचा डिपेंड होतो. आणि त्यामुळेच त्यांची नावही आहेत. आणि एक गोष्ट आहे की यातला एक गोष्ट जी मला कळली की या ट्रेनिंगचं एक वैशिष्ट्य आणखी हे सुद्धा असतं की जर टीम वर्कनी काम केलं तर ते काम लवकर होतं, चांगलं होतं. पण त्या टीम मध्ये प्रॉपर कम्युनिकेशन जर नसलं तर मात्र घोळ आहे. आणि जर ते कम्युनिकेशन प्रॉपर असलं आणि त्याचे एक्सपर्ट्सकडनं म्हणजे कन्सल्टंटकडनं तुम्ही प्रॉपरली एक्सपर्ट बनताय आणि सगळ्या गोष्टी शिकून घेताय आणि त्या माध्यमातून जर तुम्ही कोणतंही काम करताय मग ते कोणतंही क्षेत्र असो त्यामध्ये जर तुम्ही काम करताय तर मग कुठे ना कुठे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बरं सर, आपण एवढी चर्चा झाली. एक जे प्रेक्षक आता हा कार्यक्रम पाहत आहे ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांना काय सांगाल, एक टिप म्हणून तुम्ही एक्सपर्ट म्हणून काय सांगाल? बघा, आता मी बाकी पण आम्ही ट्रेन टू ट्रेन म्हणजे टीचर्स ट्रेनिंग घेतो त्या ऑलरेडी ट्रेनर्स असं समजा आणि त्यांना मग अजून आम्ही एक्सपर्ट ट्रेनर आपण एक्सपर्ट ट्रेनर. आता कसं या क्षेत्रामध्ये अगोदर यायचं असलं ना तर तुम्हाला थोडी आवड असायला पाहिजे की मला या क्षेत्रात यायचं. पण कुणी कुणी कसे आलेले आहेत की असे पण बघितले मी काही सिनियर लोक की त्यांना त्या क्षेत्रामध्ये 10 वर्ष 15 वर्ष काम करून झाले आणि त्यांना खूप एक्सपर्ट आहे झाले तर त्यांना वाटते की आपले नॉलेज आता कुठल्या क्षेत्रामध्ये पाहिजे. आता जसं मी टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम बेस्ड पहिले काम चालू त्याच्यानंतर काय झालं हळूहळू मी व्यक्तीवर काम करायचं जसं मी युनिव्हर्सिटी इंटरव्ह्यू घ्यायचं कॉलेज इंटरव्ह्यू घ्यायचं ते इंटरव्ह्यू घेताना 2-3 महिने असतात त्याच्यामध्ये एक टेक्निकल पार्ट आपण क्लिअर केला त्याच्यावर. दुसरं याची काम करायची किती इच्छा आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्या व्यक्तिगत तो कसा आहे, त्यामध्ये कसं आपण काही सायकोलॉजी शिकायला चालू केलं, मग सायकोलॉजी मध्ये डिग्री केली, पीजी पण केलं, म्हणजे अजून थोडं डेप मध्ये अभ्यास करण्यासाठी. पण काही गोष्टी स्वतःहूनच म्हणजे त्याला आपण म्हणतो बियॉन्ड द एज्युकेशन. बियॉन्ड द एज्युकेशनचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणी जसं आता मी मेडिकल फील्ड मध्ये जरी नसलो पण मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तर मला थोडी कोणी सांगितलं डायटवरच्या पुस्तक वाचलं त्याला ओव्हर करतो. म्हणजे आपण नॉलेज जे पाहिजे आहे माझा डायटवर पण खूप अभ्यास आहे तर मी तो अभ्यास केला की तो कुठे कुठे पर्सनॅलिटीचे एका पार्ट आहे. तर आम्ही जेव्हा कम्प्लीट आम्ही जसं टाटाचा ट्रेनिंग वगैरे केलं होतं आम्ही तिथे पण कम्प्लीट पॅकेज दिलं होतं त्या हेल्थ पासून तर पूर्ण सिस्टम पर्यंत टेक्नॉलॉजी पण शिकवली त्यांना, मॅनेजमेंट पण शिकवलं, त्याच्या सिस्टम्स मध्ये पण काम केलं, ऑपरेशन बिहेवियर मध्ये काम केलं, त्यांचं वैयक्तिक पूर्ण अनालिसिस केलं आणि त्यांना मग ऍज अ फिट कसं राहायचं त्याला आपण इंटरनल आणि एक्सटर्नल ग्रुमिंग म्हणतो त्याच्यावर पण कम्प्लीट काम केलं. मग आपल्याला कम्प्लीट रिझल्ट तर मग तुम्हाला कोणी थांबवलं नाही, बरोबर थांबवलं सायकोलॉजी मध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये असतात त्या क्षेत्रामध्ये कम्प्लीट नॉलेज द्या आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही एखादा पर्टिक्युलर टॉपिक पहिले सिलेक्ट करा, त्या टॉपिकवर एक्सपर्टाईज घ्या आणि पहिले त्या टॉपिकवर जास्त त्या टॉपिक साठी तुमची ओळख बरोबर आणि मग हळूहळू तुमचे टॉपिक्स वाढवायचं, दायरा वाढवा, मग तुम्ही मग कन्सल्टेशन मध्ये या असं आपण करू शकतो. आणि मग हे सगळं करत असताना म्हणजे दोन गोष्टी आहेत ज्याला आपण खूप पब्लिकची भीती वाटत असते डेअरिंग नाहीये तो आपण सोशल मीडिया युट्यूबच्या माध्यमातून आपले व्हिडिओ सुरुवात करू शकतात बरोबर. आणि दुसरं ज्याला प्रत्यक्षात यायचं आहे तो हळूहळू सुरुवात म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे तर आपले ज्या कंपनीत आपण आहोत असं तर तुम्ही कार्यात असं बोलले तर आपल्याच लोकांना आपल्या ज्युनियर्सला पहिले ट्रेनिंग द्या बरोबर आपल्याच लोकांना पहिले ट्रेनिंग द्या किंवा कुठे तुम्हाला सोशल प्रोग्राम मध्ये कुठे चान्स मिळत असेल तर तिथे पहिले बोलायचा प्रयत्न करा. तिथे कसं असतं की तुम्ही ऍज अ गेस्ट असता, पैशाचा विषय नसतो,
आणि परफॉर्मन्सचा विषय असतो, तर तिथे तुम्ही जर काही बोलला तर तेवढं कोणी मनावर घेणार नाही, कारण मी सगळ्यांना माहित आहे की आपण काहीतरी ऐकायला आलो होतो तिथे. मग तसं पण तुमचं इंटरनली बरंच डेव्हलपमेंट होत राहत, एवढ्या लोकांसोबत बोलताय तुम्ही, मग आपण काय विषय बोलला, कसा बोलला, व्हिडिओ बघा, आणि मग त्याचं तुम्ही पुढे जाऊ शकता. नक्कीच. एकंदरीत या संपूर्ण चर्चेमधून एक गोष्ट तर मुख्यत्वे आहे, क्षेत्र थोडंसं वेगळं आहे पण मित्रांनो स्कोप इथेही असू शकतो, आहेच. मुळात कसं आहे की या क्षेत्राच्या माध्यमातून एक करिअर, वेगळी करिअरची वाट आपल्याला निवडता येते. सर आपण खूप वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आता आमच्या चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो हा विषय तसा खूप व्हास्ट आहे, खूप अथांग आहे, पण या विषयाला जेवढं आमच्याकडनं शक्य झालं तेवढं आम्ही याला छोटं करून आणि मोजक्या शब्दामध्ये कवरअप करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पुढल्या वेळी नवीन व्यक्तिमत्वासह नवीन चर्चेसह मी पुन्हा हजर होणारच आहे. तोपर्यंत मला द्या रजा. नमस्कार.